विडानगर पालिकेने पश्चिम भारतात 5 राज्यात प्रथम व देशात 4था क्रमांक मिळवल्यानंतर नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करत जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीनंतर विटानगर पालिकेच्या खुल्या सभागृहात सभेद्वारे आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरपालिकेने दणदणीत यश मिळवण्यास सहकार्य करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मान्यवरांनी गौरव केला. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले. पाहूयात यावेळी काय म्हणालेत मान्यवर. मागच्या वर्षी ज्यावेळेस स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं मागच्या वर्षी, त्यावेळेस आम्ही सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, वाढावा यासाठी एक इमोशनल आवाहन करायचो नेहमी की विट्याची ओळख आहे ही अटणेवाल्याचं सोनाराचं गाव आहे, तर भारतामध्ये विट्याचं स्वच्छ शहर अशी ओळख व्हावी असं आम्ही बऱ्याचदा कार्यक्रमामध्ये बोलायचो. आणि नशिबाने म्हणा किंवा आपल्या प्रयत्नाने म्हणा, आपण केलेलं जे काही प्रयत्न आहे ते सार्थकी लागलं आणि आज संपूर्ण भारतामध्ये विट्याची ओळख ही स्वच्छ शहर म्हणून झालेली आहे आणि त्याच्यावरती केंद्र सरकारची मोहरसुद्धा काल उमटलेली आहे. ही जी आपली ओळख झालेली आहे ती ओळख टिकवण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. आपली ओळख आपल्या सर्वांची झालेली आहे. हे जे यश आहे हे नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या, पदाधिकाऱ्यांचं, सर्वांचं, त्याचबरोबर सर्व नागरिकांचं सुद्धा आहे. हे यश आहे ज्या आपल्या 60,000 लोकसंख्येमध्ये ज्या महिला भगिनी आहेत ज्या सकाळी 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत किंवा दुपारी 1 वाजेपर्यंत घंटागाडी दारात आल्यानंतर त्या घंटागाडीमध्ये एकत्र कचरा न देता ओला सुका वेगवेगळा कचरा देणाऱ्या सर्व महिला भगिनींचं यश आहे. हे यश आपल्या शहरामध्ये जे काही सर्व व्यापारी दुकानदार आहेत ते जे नगरपालिकेने मागच्या वर्षी आपण आवाहन केलं की प्लास्टिक बंदी करायची, प्लास्टिकचा वापर करायचा नाही, शासनानं सुद्धा प्लास्टिक बंदी केली. महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदामध्ये प्लास्टिक बंदी आहे, परंतु विटा हे असं शहर आहे की ज्या ठिकाणी प्लास्टिक बंदी अस्तित्वात आली आणि अस्तित्वात येण्यासाठी प्रत्यक्षात त्याचा अंमलबजावणी होण्यासाठीची जी महत्वाची जी जबाबदारी पार पाडलेली आहे ती या आपल्या विटा शहरातल्या सर्व व्यापारी बंधूंनी पार पाडलेली आहे. काही वेळा आम्ही त्यांना दंड पण केला परंतु त्यांनी ती मनापासून पार पाडली आणि हे सर्व यश, स्वच्छ सर्वचे यश, हे सर्व त्या व्यापारी वर्गाचं सुद्धा आहे. 4,200 शहरामध्ये आज आपण 4th नंबरला आहोत की देशातल्या 40 कोटी जनतेनं ह्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेतला होता. 1,625 कोटी जनतेपैकी 40 कोटी जनतेनं या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेतला होता. त्या 40 कोटी जनतेमध्ये आज विटा नगरपालिका 4th नंबरला येते हे सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे महत्वपूर्ण गोष्ट आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये महाराष्ट्रात नंबर 1 यायचं तर यायचं, पण देश पातळीवर सुद्धा पहिल्या 5 शहरांमध्ये आपलं शहर असलं पाहिजे ही आम्ही खून गाग बांधली आणि त्या क्षणापासून कामाला लागलो. आणि ज्यावेळी हा रिझल्ट आला त्यावेळी खरं तर मला इतका अभिमान वाटला की ह्या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व आपण करतो. कारण की ज्या शहरामध्ये नागरिक सकारात्मक प्रतिसाद देतात, नागरिक हर एक गोष्ट मनावरती घेतात आणि काम करतात, त्या शहरामध्ये काम करायला खरं आनंद वाटतो. त्यामुळे आज मला स्वतःला अभिमान वाटतो की मी विटेकर आहे, मी ह्या विट्याचा आहे आणि विट्याचा मध्ये मला पूर्ण अभिमान आहे की विटेकरांनी हे अभियान आपल्याला इथंपर्यंत पोहोचवण्यामध्ये अत्यंत हिरिरीनं आणि प्रेमानं आपुलकीनं भाग घेतला. गटागटाचा सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, कोण कुठल्या गटाचा आहे, कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठला व्यवसाय करतोय, कोण बरोबर येते ना येते, काही गोष्टी आता मला बळता. आम्ही सर्वजण विटेकर आहोत, आम्ही विटेसाठी म्हणून काम करणार आहे आणि हा विट्याला आम्ही मोठं करणार आहे एवढी माफक अपेक्षा आपण मनामध्ये ठेवली आणि आपण सगळ्यांनी अत्यंत स्पिरिटनं आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आपण सुरुवात केली. आणि खरंच आज ज्यावेळी आपण काल आम्ही ज्यावेळी तिथं हे बक्षीस घेत होतो त्या क्षणाला मला खरं तर सगळ्या विटेकर जनतेची आठवण आली. मी त्यांचा फक्त प्रतिनिधी म्हणून आम्ही 4-5 जण तिकडे गेलो होतो, पण हर एक जणाच्या मनामध्ये एकच भावना होती की आम्ही फक्त प्रतिनिधित्व करतोय, हा सन्मान, हा मोठेपणा आणि हे सगळे जण आहे ते फक्त सगळ्या विटेकर नागरिकांचा आहे. देश पातळीवरती पहिला नंबर येताना यायचा हे आपल्याला फुलवतोय. आज माझ्या मते पहिल्यांदा इतिहासात असं घडलं असेल कर्मचारी वरती जीपमध्ये आणि त्या रथामध्ये कर्मचारी बांधव भगिनी होत्या आणि सर्व नागरिक, पदाधिकारी, नगराध्यक्ष असतील, भाऊ असतील, असे सगळे हे जे नाय आहेत ते सगळे रस्त्यावरती खाली चालत होते. हा बहुमान हा विटेकरांशिवाय कोण देणार नाही एवढा मोठेपणा कोणी विटेकरांशिवाय देत नाही. कारण मी बघितलं तिकडे जो तो आपापलं बडवत होता, आज जो तो आपापली छातीत म्हणजे पाठ ठोकतोत होता की मी केलंय माझ्यामुळे झालंय, मात्र हर एक विटेकरांचा जो पदाधिकारी ते सगळे नगराध्यक्ष असतील त्यांच्यावर काम करणारी सगळी टीम असेल कर्मचारी म्हणत होते माझ्या विटेकरांनी केलं, आम्ही केलं, आम्ही सगळे एकत्रित आहोत म्हणून हे करू शकलो.
ती 48 वर्ष सर्व सत्ता एका कुटुंबाकडं आणि एका नेतृत्वाकडे राहू शकते? भारत देशामध्ये सुद्धा असे द्यास अशी अनेक नव आश्चर्य विक्रम त्या त्या वेळेला त्या त्या नेतृत्वानं करण्याचा प्रयत्न केला, त्याची परिणिती म्हणजे आचार्य वसंत. या 15-20 वर्षामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांत सुरळीत आणि व्यवस्थित कारभार करणारी एकमेव नगरपालिका कुठली असेल तर आतापर्यंत केलेल्या सगळ्या नेतृत्व तिथले सगळे नगरसेवक तिथले सर्व अधिकारी पदाधिकारी नगरपालिकेचा इतिहास नगरपालिकेचे विचार संस्कार आणि या सगळ्या विचाराची परिणिती या निमित्तानं आज इथं असणाऱ्या सर्व नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष वर्गोदार आणि मुख्याधिकारी या सर्वांनी त्यांनी त्यांच्या पर्यंत कष्ट केले, त्यांनी त्यांच्या पर्यंत योगदान दिलं, त्या कर्मचाऱ्यांना त्या सगळ्यांच्या योगदानातून मिळालेला हा अमृत कलश आहे. आज तुमच्या लोकांचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो, हीच वैशिष्ट्यपूर्ण नगरपालिका तुम्ही सगळ्यांनी आपल्या कष्टाने देशात पोहोचवली, याचा देशात देशात आणि एवढं करून सुद्धा तुम्ही अल्पसंतुष्ट नाही, एवढं करून सुद्धा तुम्हाला एकपण थांबायचं नाही. तुमची अजूनही या ठिकाणी ठिकाणी मनीषा आहे, अजून तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे. पुढच्या सर्वेक्षणामध्ये विटा देशामध्ये 1 नंबर आणायचा आहे हा तुमचा संपर्क आम्हा लोकांना आम्हा लोकांना की बेटा आता फक्त महाराष्ट्रापुरतं वैशिष्ट्यपूर्ण नाही राहिलं तर हे बेटा देशपातळीवरती वैशिष्ट्यपूर्ण झालेलं आहे आणि हे तुमचं काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे. तर आम्ही सर्वांनी या ठिकाणी दाद देतो. चंद्रकांत जाधव, सहसा न्यूज, विटा. Thank you.